Hello friends, today we are going to see the question number 10 from your problem set 2 of chapter quadratic equation. Mitranno, quadratic equation cha problem set 2 jo ahe, yamadhe jo 10th question ahe, to thoda lengthy mota question ahe. Anekda apan aplya classroom madhe ha question pahila ahe, parantu vidyarthyanna हा क्वेश्चन पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आज मी हा व्हिडिओ या ठिकाणी रिकॉर्ड करत आहे. तर चला पाहूया क्वेश्चन काय आहे. सो वी हैव अ क्वेश्चन दैट इज फ्रेम अ क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर द स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स ऑफ दिस इक्वेशन एंड स्क्वेअर ऑफ डिफरेंस of the roots of this equation. म्हणजे तुम्हाला एक असं वर्ग समीकरण या ठिकाणी तयार करायचे क्वाड्रेटिक इक्वेशन. ज्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स हे काय असतील, तर या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या रूट्सचा समचा स्क्वेअर आणि याच क्वाड्रेटिक इक्वेशनच्या डिफरन्सचा स्क्वेअर है ना. तर अशा प्रकारचे क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रेम करायचे. स्टेप नीट ऑब्जर्व करा. स्टेप पूर्ण झाल्यानंतर वारंवार तुम्ही जर हे एग्जांपल सोडवलं, सॉल्व केलं, त्याचा प्रॅक्टिस केला तर हे एग्जांपल चांगलं समजेल. फक्त थोडंसं लेंथी आहे, मोठा आहे बस. सो लेट अस स्टार्ट. पहिले काय करूया, या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स आपण कन्सिडर करूया. पहा, मी सध्या जे रूट कन्सिडर करतोय ते या इक्वेशनसाठी करतोय आणि मला जे इक्वेशन लिहायचंय बनवायचंय त्याचे रूट्स आपल्याला या इक्वेशनच्या रूट पासून मिळवायचेत, ते पुढे तुम्हाला समजेलच. सो व्हेरी फर्स्ट, ए इज इक्वल टू फ्रॉम फर्स्ट वी कन्सिडर हियर ए बी सी द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फ्रॉम दिस क्वाड्रेटिक इक्वेशन. सो ए इज इक्वल टू टू, बी इज इक्वल टू ट्वाइस पी प्लस क्यू अँड लास्ट सी इट इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. सो दीज आर द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. Let roots of above equation are alpha and beta. म्हणजे या वरच्या इक्वेशनचे रूट्स आहेत अल्फा आणि बीटा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जी की आपण इथं कन्सिडर केलेली आहे. ओके, नाउ वी हॅव टू फाइंड टू थिंग्स, द सम ऑफ रूट्स. देअरफोर सम ऑफ रूट्स म्हणजे काय करायचे तुम्हाला, तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची. अल्फा प्लस बीटा, व्हॉट इज फॉर्म्युला, मायनस बी अपॉन ए. सो व्हॉट इज मायनस बी हियर, सो मायनस टू इंटू ब्रॅकेट पी प्लस क्यू अँड डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू आहे टू. सो वी कॅन्सल टू हियर, सो मायनस पी प्लस क्यू. अशा पद्धतीनं आपण फर्स्ट थिंग या ठिकाणी फाइंड केली ज्याचं नाव आहे अल्फा प्लस बीटा. नाव द प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय फाइंड करायचंय, अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, सी अपॉन ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ए ची व्हॅल्यू आली टू. सो दिस इज द प्रोडक्ट. या दोन गोष्टी सर्वांना कळाल्या असतील. आता आपल्याला सम आणि प्रोडक्ट या ठिकाणी भेटलेला आहे. आता मला जे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, पहा, क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पहिलं रूट जे आहे ना, आपण इथं मानूया रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन आर, पहिलं रूट आपण कन्सिडर करूया ए, जे काय आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये लगेच याची किंमत ही काढून घ्या. अल्फा प्लस बीटा तुम्हाला माहिती आहे दॅट इज मायनस पी प्लस क्यू. तर यामध्ये मी सबस्टिट्यूट करतोय,
माइनस इनटू ब्रैकेट पी प्लस क्यू ब्रैकेट चा स्क्वेर। आता एक लक्षात ठेवा नेहमी, कुठल्याही नंबरचा जर तो निगेटिव असेल तर त्याचा स्क्वेअर हा कसा असतो, पॉझिटिव्ह असतो। सो दिस इज निगेटिव्ह, सो स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, दॅट इज पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर। हे आलं ए, पहिलं रूट मला भेटलेलं आहे। ओके, आता मला सेकंड रूट फाइंड आउट करायचं आहे किंवा कन्सिडर करायचं आहे, दॅट इज बी। काय आहे सेकंड रूट? अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, है ना। त्यांनी सांगितलं आपल्याला कि या क्वाड्रेटिक इक्वेशन चे रूट जर अल्फा आणि बीटा असतील तर तुम्हाला जे क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचे त्याचं पहिलं रूट आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स ऑफ दिस इक्वेशन। अँड सेकंड रूट आहे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, ज्याला आपण काय म्हणतोय, द डिफरन्स ऑफ स्क्वेअर, सॉरी द स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट ऑफ दिस क्वाड्रेटिक इक्वेशन। हे तुम्हाला बुकमध्ये कंडिशन्समध्ये प्रश्नात दिलेलं आहे त्यांनी। मग चला इथं याचा फॉर्म्युला यूज करूया। आता याचा एक फॉर्म्युला इथं तुम्हाला लक्षात करायचा आहे, नेहमी लक्षात ठेवा। दिस कॅन बी रिटन अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर अल्फा इंटू बीटा। लक्षात ठेवा काय फॉर्म्युला आहे, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, याला तुम्ही लिहू शकता इट इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर अल्फा इंटू बीटा। राईट, लक्षात हा फॉर्म्युला रिवाइज करा, लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आणि बीची व्हॅल्यू काढतो। सो पुट द व्हॅल्यूज, दॅट इज फॉर बी, पहिलं काय पहा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, सो वॉट इज अल्फा प्लस बीटा काय आहे, सो इन टू ब्रॅकेट मायनस पी प्लस क्यू होल स्क्वेअर मायनस फोर इन टू ब्रॅकेट अल्फा इन टू बीटा, गुणाकार पहा, इट इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन टू ब्रॅकेट्स क्लोज हियर। आता पहा इथं याचा स्क्वेअर असेल पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर, स्क्वेअरमुळे हा वजा प्लस झालेला आहे मायनस। आता दोनने याला डिवाइड करा, हियर मायनस टू इन टू ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर। पुढं कंटिन्यू करूया, याचा स्क्वेअर करा पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस, ह्यांना मध्ये मल्टिप्लाय करायचे, मायनस टू पी स्क्वेअर, सॉरी मायनस टू पी स्क्वेअर मायनस टू क्यू स्क्वेअर। ओके, स्टेप क्लिअर आहेत, पुढं चला। आता पहा इथं महत्वाची गोष्ट आहे, हा मायनस टू पी स्क्वेअर, ओके दिस इज व्हॉट, मायनस टू पी स्क्वेअर अँड प्लस पी स्क्वेअर, याच्यामध्ये मायनस पी स्क्वेअर उरेल आणि इथं क्यू स्क्वेअर मायनस टू क्यू स्क्वेअर, याच्यामध्ये मायनस क्यू स्क्वेअर शिल्लक राहील, म्हणजे इथं शिल्लक राहिला मायनस पी स्क्वेअर, या दोघांमधली क्रिया प्लस टू पी क्यू ॲज इट इज आहे आणि परत ह्या दोघांमधली क्रिया आहे मायनस क्यू स्क्वेअर। सगळ्यामध्ये मायनस कॉमन घेऊया तर पी स्क्वेअर मायनस टू पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर असं उरेल आणि शेवटी याला स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये लिहा, दॅट इज पी मायनस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर। दिस इज व्हॉट द व्हॅल्यू ऑफ बी। बघा दोन व्हॅल्यूज आपण ऑप्टेन केल्यात, म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आता तुमच्या समोर आलेले आहेत। पहिलं रूट आहे ए, जे की इथं आपण फाइंड केलं आहे पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर, आणि दुसरं रूट आहे बी, म्हणजे मायनस पी मायनस बी पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर। तर हे दोन रूट आता आपण यूज करायचेत आणि या दोन रूट असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फ्रेम करायचं आहे, तयार करायचं आहे। आपण आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे त्याचं रूट्स या ठिकाणी काढलेले आहेत, पहिलं रूट आहे ए आणि दुसरं रूट आहे बी। आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करत असताना पहिले आपण रूटचा काय घेतो, सम, सम ऑफ रूट्स, देअरफोर पुढचा जो पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड सम ऑफ रूट्स, सम ऑफ रूट्स। सम ऑफ रूट्स म्हणजे ए प्लस बी इट इज इक्वल टू, यांची बेरीज मांडूया, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन टू ब्रॅकेट मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर। बघा
ह्या दोघांची आपण बेरीज मांडली. इथं आता हे स्क्वेअर करूया, पी चा स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू चा स्क्वेअर. आता हे प्लस मायनस राहील मायनस, आणि ब्रॅकेटमध्ये ह्याचा स्क्वेअर होईल पी स्क्वेअर मायनस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. आता ह्यानं मध्ये मल्टिप्लाय केल्यावर ह्या मायनसमुळे साईन चेंज होतील, दॅट इज पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू. हे मायनस मायनस प्लस झालं, हे मायनस प्लस मायनस झालं, आता हे प्लस मायनस पुन्हा मायनस क्यू स्क्वेअर. अपोजिट साईनवाल्या टर्म्स सेम सेम टर्म्स आहेत पण साईन अपोजिट आहेत, अशा कॅन्सल करा. पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर कॅन्सल. टू पी क्यू हे बनेल फोर पी क्यू. ही आली आहे सम ऑफ रूट्स. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथं आपण शोधलेला आहे, सम ऑफ रूट्स. पहा ही आहे सम ऑफ रूट्स. आता यानंतर आहे प्रोडक्ट ऑफ रूट. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजेच काय शोधायचं आहे, ए इंटू बी. आता ए इंटू बी म्हणजेच पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट गुणाकार आहे इथं मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर. या दोघांचा गुणाकार करायचा आहे, मग इथं मी इक्वल करतो, दॅट इज पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर. आता हे लगेच स्क्वेअर करून साईन चेंज करून घेऊया, म्हणजे होईल मायनस पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू मायनस क्यू स्क्वेअर. म्हणजे हा स्क्वेअर केलाय मी ब्रॅकेटचा आणि परत लगेच मायनसने मल्टिप्लाय केलाय, तर या पद्धतीनं हा गुणाकार समोर आलेला आहे. आता पहा या तीन टर्म्सनी या तीन टर्म्सला मल्टिप्लाय करायचे, हे एक इथं केअरफुली पाहण्यासारखा पार्ट आहे. तर पहा मी करतोय पहिले पी स्क्वेअरने मल्टिप्लाय करतोय मी इथं. दिस इज हे बघा, पी स्क्वेअरने मायनस पी स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यावर येईल मायनस पी रेश टू फोर, आहे ना, गुणाकार कळतो सगळ्यांना. आता परत इथं प्लस ट्वाईस पी क्यूब क्यू, परत इथं मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर या पद्धतीनं. आता परत इथं मल्टिप्लाय करा मायनस ट्वाईस पी क्यूब क्यू, परत इथं मल्टिप्लाय करा बे दुने चार पी इंटू पी पी स्क्वेअर क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर. परत याला मल्टिप्लाय करा मायनस टू पी क्यूचा क्यूब. आता क्यू स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचंय, मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यूचा क्यूब आणि मायनस क्यू रेस टू फोर. आता या पद्धतीनं आपण या तीनही टर्म्सनी या तीनही टर्म्सला मध्ये मल्टिप्लाय केलाय आणि आपल्याला एकूण इथं नऊ टर्म्स आलेले आहेत. पहा एकदा मी मोजून दाखवतो या नऊ टर्म्स, केअरफुली लक्ष द्या. वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन. ओके, आता याच्यामध्ये जे काही सिमिलर टर्म्समध्ये क्रिया होऊ शकतात अशा सिमिलर टर्म्समध्ये तुम्ही क्रिया करायच्या आहेत. इथं मी दाखवतोय पहा, नीट ऑब्झर्वेशन करायचंय सर्वांनी. पहिली आहे मायनस पी रेस टू फोर. आता पी रेस टू फोर वाली टर्म कुठंच नाही आहे दुसरी, म्हणून हिला आहे तसं इथं नोट करायचंय, मायनस पी रेस टू फोर मायनस पी रेस टू फोर. ओके, आहे तशी. आता टू पी क्यूब क्यू ही कसली आहे, पॉझिटिव्ह टर्म आहे, नीट ऑब्झर्व करा, दिस इज अ पॉझिटिव्ह टर्म हियर. आता अशीच आहे बघा, ही एक टर्म आहे जी निगेटिव्ह आहे. दोन्ही टर्म सेमच आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत, सो वी कॅन्सल देम. या दोघींना आपण कॅन्सल केलं. अगदी असंच मायनस टू पी क्यूब आणि प्लस टू पी क्यूब या दोन्ही टर्म पुन्हा सेम आहेत, सो दे कॅन अगेन कॅन्सल. आता इथं पहा यामध्ये दिस मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर
हे किती होईल माइनस 2 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आणि पुन्हा याच्यासारखीच एक टर्म आहे दॅट इज प्लस 4 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आणि परत ही लास्ट टर्म आहे मायनस क्यू स्क्वेअर अशा पद्धतीनं आता परत ह्या दोन टर्म मध्ये आपण सबस्ट्रॅक्शन करू शकतोय जसं की मायनस पी रेस टू 4 मायनस 2 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस 4 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर दॅट इज प्लस 2 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आणि याला लिहिता येईल मायनस पी रेस टू 4 आता या सगळ्यांमध्ये मायनस कॉमन घ्या मायनस इन टू ब्रॅकेट पी रेस टू 4 मायनस 2 पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर प्लस क्यू रेस टू 4 या पद्धतीनं हे आपण मिळवलं आता याच्यामध्ये एक काम करा याचा कंप्लीट होल स्क्वेअर लिहू शकता तुम्ही कसं पहा आठवत असेल तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअरमध्ये हे काम तुम्ही केलं आहे पी रेस टू 4चं रूट किती येत आहे पी स्क्वेअर मधल्याचं साईन मायनस आणि याचं रूट काय येईल क्यू रेस टू 2 आणि याचं होल स्क्वेअर लिहिला सो दिस इज व्हॉट दिस इज द प्रोडक्ट ऑफ रूट्स दॅट इज ए इंटू बीची व्हॅल्यू कळालं आता मग फायनली तुम्ही लिहू शकता रिक्वायर्ड इक्वेशन देअरफोर रिक्वायर्ड इक्वेशन जे की तुम्हाला लिहायचं होतं मेन ॲन्सर आहे तुमचं त्याचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस ए प्लस बी सम ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस ए इंटू बी प्रोडक्ट ऑफ रूट अँड दॅट इज इक्वल टू 0 आता याच्यामध्ये तुमचा ए प्लस बी किती आहे पहा तो इथं टाका जसं की एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस ए ए प्लस बी सॉरी इथं प्लस आहे ए प्लस बी तर ए प्लस बीची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे बघा 4 पी क्यू इथं टाकूया 4 पी क्यू एक्स आता हा जो पार्ट आहे ए इंटू बी ह्याची व्हॅल्यू आहे मायनस सो प्लस मायनस मायनस इंटू ब्रॅकेट पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर होल स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू 0 सो दिस इज युअर रिक्वायर्ड इक्वेशन हे तुमचं फायनल ॲन्सर आहे